नमस्कार, मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मराठवाडा स्पेशल पुडाचे शंगोळे बघणार आहोत, अगदी कमी साहित्यामध्ये आणि सर्वांना आवडणारे असे शंगोळे पाहणार आहोत। तर शंगोळ्याला सुरुवात करण्याआधी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा। तर चला आपण सुरुवात करूया, आधी साहित्य बघून घेऊ। तर साहित्य कमी आहे, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, ठेचलेला लसूण घेतलेला आहे फोडणीसाठी, बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर, थोडंसं जिरं, तिखट सुखे मसाले लागतील काही। तर आता आपण आधी पीठ मळून घेऊया। हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, याच्यामध्ये आपण 2 चमच बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ आणि हे थोडंसं बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठही घेऊ शकता तुम्ही, मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट, हळद अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घेऊया आणि छान आता आपण हे पीठ घट्टसर असं मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून तर पीठ भिजून तयार आहे, असं घट्टसर भिजवायचं आहे आपल्याला पीठ। आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि फोडणीची तयारी करूया। आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ आधी, दोन चम्मच मोठ्या चम्मचनी तेल टाकायचं आहे। नंतर आपण जिरं टाकून घेऊ, जिरं तडतडलं की लसूण टाकायचं आहे, ठेचलेला लसूण घेतला मी, तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता। लसूण पण छान भाजला गेला आहे, आपण कोथिंबीर टाकूया, हळद, तिखट टाकून घ्यायचं, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि लगेच आता आपण पाणी टाकणार आहोत, वरून पण कोथिंबीर टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण पिठामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे झाकण ठेवून छान दणदणीत उकळ काढून घेऊ किंवा आधण पण म्हणू शकता तुम्ही। तर आता आपण इकडे शेंगोळे बनवू, पाण्याला तोपर्यंत छानपैकी उकळ येईल। आणि आता शेंगोळे कसे बनवायचे ते पण दाखवते। पातळ आपल्याला अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि तेल लावून लाटायचे आहे, याला पीठ नाही लावायचं। जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही हे शेंगोळे करू शकता, अगदी सोपे करायला आणि चवीला पण खूप छान। तर आता ही पारी आपण लाटून घेतलेली आहे, वरून थोडंसं तेल लावून घेतलंय मी, हलक्या हाताने आपल्याला असा रोल करत जायचा आहे आणि मध्ये असं फोल्ड करायचं। अशा प्रकारे आपण हे शेंगोळे सर्व बनवून घेऊया। तर आपण हे सर्व शंगोळे बनवून घेतलेले आहे, पाण्याला पण बघू शकता छान दणदणीत उकळ आलेली आहे। तर आता आपण हे एक एक करून असे या पाण्यामध्ये सोडून देऊया,
आणि 10 ते 12 मिनिट छान उकडून घ्यायचे आहे आपल्याला हे शेंगोळे। तर आता झाकण ठेवून छान शिजवून घेऊया। तर आता 10 ते 12 मिनिट झालेले आहे, आपण पाहूया। छान शिजले आहेत आणि एवढी ग्रेव्ही आपल्याला ठेवायची आहे। तर आता गॅस बंद करते। अप्रतिम असे पुडाचे शेंगोळे तयार आहेत। याच्यासोबत ग्रेव्ही पण खूप छान लागते। तर आता मी थोडीशी ग्रेव्ही पण घेते या डिश मध्ये। वरून कोथिंबीर, गरमागरम पुडाचे शेंगोळे तयार आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।